जालना जिल्ह्यामध्ये आणखी 33 रुग्णांचे अहवाल हे कोरोना पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत, त्यामुळे आता जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्या ही 685 वर पोहोचली आहे। बजाज कंपनीच्या कोरोनाबाधित कामगाराच्या संपर्कात आल्याने गावातील रहिवाशांची आरोग्य तपासणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे। दरम्यान बजाज कंपनीचा कोरोनाबाधित कामगार रुग्णाशी लग्न समारंभामध्ये अनेक जणांच्या संपर्कात आल्याने अवघं गाव क्वारंटाईन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती। जालन्यामध्ये आज आणखी 33 रुग्णांचे अहवाल हे कोरोना पॉझिटिव्ह प्राप्त झाल्याने जालना जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णसंख्या ही 685 वर पोहोचली आहे, त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचं संकट आणखीच गडद होत चालल्याने जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाच्या चिंतेमध्ये मोठी भर पडली आहे। भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव कोलते गावातील एका लग्न समारंभात औरंगाबादमधील बजाज कंपनीतील पॉझिटिव्ह कामगार सहभागी झाल्याने आणि गावातील व्यक्तीच्या संपर्कात आल्याने आरोग्य विभागाच्या वतीनं गावातील नागरिकांची आरोग्य तपासणी सुरू करण्यात आली आहे। यासाठी आरोग्य विभागाचे 5 पथक हे गावामध्ये दाखल झाले आहे, तर गावातील 3 कुटुंबातील व्यक्ती हाय रिस्क झोन मध्ये आल्याने त्यांना क्वारंटाईन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती। आज दुपारच्या सुमारास कोलते पिंपळगाव येथे आरोग्य विभागाचे 5 पथक दाखल झाले, त्यानंतर गावातील रहिवाशांची आरोग्य तपासणी सुरू करण्यात आली आहे। दरम्यान बजाज कंपनीचा कोरोनाबाधित कामगार लग्न समारंभात अनेकांच्या संपर्कात आल्याने अवघं गाव क्वारंटाईन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। जालन्याहून सुयोग खर्डेकर, MCN न्यूज, जालना।